नमस्कार सक्सेस गायडन्स पॉईंट हिंगणघाट या स्पर्धा परीक्षेची माहिती देणाऱ्या एक भल्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचं मनापासून हार्दिक स्वागत करतो उद्धर अली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे ज्या महामानवाच्या जन्मानं इथल्या संपूर्ण पिढ्यांचा उद्धार झाला ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भातला हा व्हिडिओ खरंतर अस्पृश्य समाज जगायचा असेल अस्पृश्यांच्या वेदना जगायच्या असेल आणि दलित काळाचा इतिहास बघायचा असेल तर आपल्याला शरणकुमार लिंबाळे वाचावं लागेल आपल्याला ओमप्रकाश वाल्मिकी वाचावं लागेल आपल्याला बलुतं वाचवाय वाचावं लागेल आपल्याला उपरा वाचावं लागेल त्याशिवाय आपल्याला खऱ्या अर्थानं दलित समाजाच्या वेदना दलित समाजाच्या यातना आपल्याला समजून येणार नाही त्या समजल्या पाहिजेत आणि त्यांचा उद्धार करणारा म्हणजे पिढ्यांचा उद्धार करणारा एक उद्धारकर्ते होऊन गेले त्यांचं नाव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृती पित्थर्थ मी प्रथमता त्रिवार अभिवादन करतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना नेमक्या कोणकोणत्या घटकावर प्रश्न विचारले जातात त्यांच्या संदर्भातला हा व्हिडिओ खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनपर्याच्या परिचयाचा अभ्यास करत असताना अनेक पैलूचा आपल्याला अभ्यास करावा लागतो त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्य समाजासाठी काय केलं अस्पृश्य समाजाच्या उद्धारासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नेतृत्व कसं होतं या सर्व गोष्टींचा आपल्याला अभ्यास करावा लागेल आणि एक छोटीशी कविता तुमच्यासमोर सादर करू इच्छितो वास्तव जीवनावरची आधारित कविता मोडक्या झोपडी होती माय मोडकी ताटी फाटक्या लुगड्याले होत्या माय सतरा गाटी पोरग झालं साहेब अन सुना झाल्या साहेबनी सांगतात ज्ञानाच्या गोष्टी पोरग झालं साहेब अन सुना झाल्या साहेबनी सांगतात ज्ञानाच्या गोष्टी माया भीमान भीमान बापान सोन्यान भरली ओटी का हातात झाडन डोईवर शेणाची पाटी कपडा ना रे खरकट न फजीती होती माय मोठी माया भीमान बापान भीमान माय सोन्यान भरली ओटी तर मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा संपूर्ण जीवन परिचय आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णवला मध्य प्रदेशातील इंदोरजवळील महू या गावी झाला महू या लष्करी छावणीची स्थापना मध्य प्रदेशातली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे त्यांच्या आईवडिलांचे चौदावे अपत्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं मूळ गाव रत्नाजि रत्नागिरी जिल्ह्यातलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे त्यांच्या आईवडिलांचे चौदावे अपत्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील सुभेदार रामजी सपकाळ हे लष्करामध्ये कामाला असताना तिथेच त्यांचा जन्म झाला त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आईचं नाव भीमाबाई आणि पहिल्या पत्नीचं नाव रमाबाई दुसऱ्या पत्नीचं नाव सविता कबीर उर्फ शारदा कबीर त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एकोणीसशे सातमध्ये एल्पिन्स्टन कॉलेज एल्पिन्स्टन हायस्कूलमधून मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण केली या एल्पिन्स्टन कॉलेजमधून मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण करत असताना नंतर त्यांना एकोणीसशे बारामध्ये एल्पिन्स्टन कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला त्याचबरोबर एल्पिन्स्टन कॉलेजमधून त्यांनी बी एची परीक्षा पास केली बी एची परीक्षा पास करत असताना त्यांनी बी एमध्ये इंग्रजी आणि पार्शियन हे दोन विषय होते त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एकोणीसशे तेरा ते एकोणीसशे सोळाला अमेरिकेतल्या कोलंबिया विद्यापीठामध्ये प्रवेश घेतला कोलंबिया विद्यापीठामध्ये प्रवेश घेण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सयाजीराव गायकवाड यांचं आर्थिक सहाय्य लाभलं होतं त्याचबरोबर असाही प्रश्न विचारला जातो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कॉलेजनंतरचं जीवन म्हणजे एल्पिन्स्टन कॉलेजनंतरचं जीवन कुठे व्यति कुठे घालवलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नंतरचं जीवन म्हणजे एम ए आणि पी एच डी या व या संदर्भातले जे दोन प्रश्न येतात तर एम ए आणि पी एच डी हे अमेरिकेतल्या कोलंबिया विद्यापीठातून त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एकोणीसशे पंधराला एम एची पदवी संपादन केली आणि एम एच्या पदवीसाठी त्यांचा विषय होता प्राचीन भारतातील व्यापार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एकोणीसशे सोळाला पी एच डी केली आणि पी एच डीसाठी त्यांचा विषय होता भारताच्या राष्ट्रीय नफ्याचा वाटा आता अमेरिकेतल्या कोलंबिया विद्यापीठातलं शिक्षण पूर्ण झालं एकोणीसशे सोळाला पुढचं शिक्षण घेण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे इंग्लंडला गेले आणि इंग्लंडला शिक्षण घेत असताना काय झालं की एकोणीसशे सोळाला गेले आणि सतराला त्यांची आर्थिक परिस्थिती थोडी बिकट झाली आर्थिक सहाय्य मिळणं कठीण झालं आणि आर्थिक सहाय्य येणं बंद झाल्यामुळे एकोणीसशे सतरालाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंग्लंडवरून भारतात आले कायद्याचा अभ्यास करण्यासाठी ते इंग्लंडला गेले होते आणि नंतर ते सतराला भारतात वापस आले अठराला भारतात वापस आल्याच्या नंतर अठराला मुंबईच्या सिडनेहॅम कॉमर्स कॉलेजमध्ये अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी काही काळ नोकरी नोकरी केली म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची त्यांच्या जीवनातली पहिली नोकरी म्हणावी लागेल मुंबईच्या सिडनेहॅम कॉमर्स कॉलेजमध्ये ते अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले एकोणीसशे अठराला एकोणीसशे वीसला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या आर्थिक प्रयत्नानं यांच्या मदतीनं मुकनायक हे साप्ताहिक मुकनायक नावाचं पाक्षिक सुरू केलं पाक्षिक म्हणजे दर पंधरा दिवसानं प्रसिद्ध होणारं या पाक्षिकाच्या शीर्षभागी संत तुकाराम महाराजाची वचने होती एकोणीसशे वीसला मुकनायक त्यानंतर एकोणीसशे एकवी एकोणीसशे वीसला मुकनायक सुरू केल्याच्यानंतर एकोणीसशे वीसलाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जे अर्धवट राहिलेलं जे इंग्लंडमधलं शिक्षण होतं ते पूर्ण करण्यासाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रयत्नानं पुन्हा ते इंग्लंडला गेले एकोणीसशे एकवीसला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एम एस सी झाले आणि एकोणीसशे तेवीसला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे डी एस सी झाले डी एस सीसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विषय होता द प्रॉब्लेम ऑफ रुपी एकोणीसशे तेवीसला ते डी एस सी झाले बॅरिस्टरची परीक्षाही पास झाले आणि बॅरिस्टर झाल्याच्यानंतर एकोणीसशे तेवीसलाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतामध्ये पुन्हा वापस आले आता पहिल्यांदा प्रश्न विचारण्यात येतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पहिल्यांदा इंग्लंडला कधी गेले तर पहिल्यांदा इंग्लंडला गेले ते एकोणीसशे सोळाला इंग्लंडहून वापस कधी आले एकोणीसशे सतराला त्यानंतर पुन्हा इंग्लंडला कधी गेले एकोणीसशे वीसला ला, एक ला। आणि नंतर वापस कधी आले एकोणीसशे तेवीसला आता एकोणीसशे तेवीसला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंग्लंडवरून वापस आले वापस आल्याच्या नंतर नेमकं काय झालं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे बॅरिस्टरचं शिक्षण पूर्ण केलं होतं त्यामध्येच मुंबई उच्च न्यायालयामध्ये म्हणजे मुंबई हायकोर्टामध्ये काही काळ वकिली केली असं इतिहासकार सांगतात किंवा इतिहासकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी भरभरून लिहिताना म्हणतात की ज्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे वकिली करायचे एखाद्या केसचे केस, केस लढायचे हायकोर्टामध्ये त्यावेळेला जगातले नामवंत तज्ज्ञ वकील लोकं नामवंत तज्ज्ञ बॅरिस्टर लोकं तो युक्तिवाद ऐकण्यासाठी असायचे म्हणजे आपल्याला बॅरिस्टरची पदवी कधी घेतली त्यानंतर दुसरा प्र, महत्त्वाचा प्रश्न विचारण्यात येतो डी एस सी कधी घेतली आणि डी एस सी कोणत्या विषयात झाले ठीक आहे त्यानंतरचा महत्त्वाचा प्रश्न विचारण्यात येतो की बहिष्कृत भारत आता एकोणीसशे तेवीसला काही काळ वकिली केल्याच्यानंतर एकोणीसशे चोवीसला काय झालं तर एकोणीसशे चोवीसला बहिष्कृत हितकारणी सभा नावाची संघटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केली एकोणीसशे चोवीसला स्थापन झालेली ही संघटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातली पहिली सामाजिक संघटना होती या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या सामाजिक जीवनाचा श्रीगणेशा सुरू केला म्हणजे इथेही प्रश्न विचारण्यात येतो की कोणत्या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक जीवनाचा श्रीगणेशा केला तर त्या संघटनेचं नाव आहे त्या संघटनेचं नाव आहे एकोणीसशे चोवीसला स्थापन झालेली बहिष्कृत हितकारणी सभा उर्फ संघटना या संघटनेचं ब्रीद वाक्य होतं शिका संघटितवा संघर्ष करा आपण नेहमी म्हणतो शिका संघटितवा आणि संघर्ष करा परंतु हे ब्रीद वाक्य कुठून आलं काय आलं आणि ते कशासाठी वापरल्या जाते या सर्व प्रश्नाची उत्तरं तुम्हाला बहिष्कृत हितकारणी सभा उर्पसंघटना या संघटनेमध्ये मिळून जाईल एकोणीसशे चोवीस झालं त्यानंतर एकोणीसशे सव्वीसला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मुंबई प्रांताच्या कायदेमंडळाचे म्हणजे मुंबई विधीमंडळाचे त्यावेळेला स्वतंत्र महाराष्ट्र नव्हताच किंवा स्वतंत्र भारतही झाला नव्हता परंतु त्यावेळेला लेजिस्लेटिव्ह असेंब्ली होती त्यावेळेला मुंबई प्रांताच्या कायदेमंडळाचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दहा वर्षासाठी सदस्य झाले जवळपास एकोणीसशे सव्वीस पासून तर एकोणीसशे पर्यंत दहा वर्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मुंबई प्रांताच्या कायदे मंडळाचे सदस्य होते एकोणीसशे ला काय झालं तर एकोणीसशे ला बहिष्कृत भारत नावाचं पाक्षिक पुन्हा सुरू केलं पहिलं पाक्षिक होतं मुखनायक आणि दुसरं पाक्षिक आहे बहिष्कृत भारत नावाचं पाक्षिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलं या बहिष्कृत भारत नावाच्या पाक्षिकाच्या शीर्षभागी म्हणजे समोरच्या पेजवर संत ज्ञानेश्वर महाराजांची वचनी होती मुकनायक या पाक्षिकाच्या शीर्षभागावर भागावर संत तुकाराम महाराजाची आणि बहिष्कृत भारत या पाक्षिकाच्या शीर्षभागावर भागावर संत ज्ञानेश्वर महाराजाची एकोणीसशे सत्तावीसलाच पुन्हा काय झालं एकोणीसशे सत्तावीसला मार्चच्या चौदार तळ्याचा सत्याग्रह झाला एकोणीसशे सत्तावीसलाच मनुस्मृतीचं दहन झालं एकोणीसशे सत्तावीसला समाज समता संघाची स्थापना झाली आणि एकोणीसशे सत्तावीसला समता जनता आणि प्रबुद्ध भारत ही तीन वृत्तपत्रं सुरू करण्यात आली म्हणजे एकोणीसशे सत्तावीस हे वर्ष सामाजिक क्रांतीचं वर्ष असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही कारण खरी क्रांती एकोणीशे सत्तावीस या वर्षामध्ये झाली त्यानंतर एकोणीशे सत्तावीस झाल्याच्या नंतर आपल्याला एकोणीसशे तीस ते बत्तीसच्या दरम्यान काय झालं तेही बघावं लागेल आणि एकोणीसशे तीस ते बत्तीस दर एकोणीसशे पासून तर, तर बत्तीसपर्यंत पर्यंत खऱ्या अर्थानं सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये ज्या हालचाली व्हायला पाहिजे होत्या त्या हालचाली झाल्या एकोणीशे तीस आणि बत्तीस मध्ये एकोणीशे तीस ते बत्तीस दरम्यान तीन गोलमेज परिषदा लंडन येथे पार पडल्या होत्या आणि या लंडन येथे पार पडलेल्या तीनही गोलमेज परिषदांमध्ये अस्पृश्यांचं प्रतिनिधित्व म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे तिन्ही गोलमेज परिषदांना उपस्थित होते त्यावेळेला इंग्लंडचे पंतप्रधान होते रॅमसे मॅकडोनाल्ड जातीय निवाडा जाहीर झाला आणि जातीय निवाडा जाहीर झाल्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी मागणी होती स्वतंत्र मतदारसंघ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अस्पृश्यांचा विकास करण्यासाठी स्वतंत्र मतदारसंघ पाहिजे होते आणि ते पंतप्रधान रॅमसे मॅक्डोनाल्ड यांनी जाहीरही केले परंतु महत्त्वाचा प्रश्न असा झाला की जाती जाती अंतर्गत भारत वाटल्या गेला नाही पाहिजे म्हणजे जाती जातीमध्ये खूप मोठे प्रश्न निर्माण न व्हावं आणि भारतामध्ये बाल्कलायझेशनचा धोका न निर्माण व्हावं या सर्व गोष्टी ज्ञानात घेऊन महात्मा गांधी यांनी प्राणांतिक उपोषण सुरू केलं येरवडा तुरुंगामध्ये आणि महात्मा गांधी यांनी सुरू केलेलं प्राणांतिक उपोषण महात्मा गांधीही मागे हटायला तयार नव्हते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही मागे आपल्या निर्णयावर यायला तयार नव्हते म्हणजे दोघेही आपल्या निर्णयावर ठाम होते शेवटी अनेक सामाजिक संघटनांनी अनेक राजकीय व्यक्तींनी अनेक राजकीय संघटनांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर दबाव आणून शेवटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना नमत घ्यावं लागलं नम्रतेचं धोरण स्वीकारावं लागलं आपला निर्णय मागे घ्यावा लागला आणि जातीय निवाड्यानुसार जाहीर झालेल्या ज्या काही स्वतंत्र मतदारसंघ होते ती योजना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःहून मागे घेतली आणि स्वतंत्र मतदारसंघाऐवजी महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये एक करार झाला की आम्ही तुम्हाला स्वतंत्र मतदारसंघ देणार नाही कारण त्याच्यामधून फूट पडणार एकता एकात्मता राहणार नाही आणि एकता एकात्मता टिकवायची होती असंही म्हणायला काही हरकत नाही आणि मग काय झालं की त्यांच्यामध्ये एक करार झाला आणि त्या करारानुसार स्वतंत्र मतदारसंघाऐवजी दलितांना किंवा अस्पृश्यांना राखीव जागा देण्यात आल्या असं सुद्धा आपल्याला इतिहासातून कळून येतं एकोणीशे ते काय झालं तर एकोणीशे ते ग्रामपंचायत बिलावर विधिमंडळामध्ये भाषण झालं म्हणजे पंचायत राज व्यवस्था एकोणीशे ब्याण्णव पासून निर्माण झाली पंचायत राज व्यवस्था जरी एकोणीशे ब्याण्णव ला निर्माण झाली असली किंवा तिला घटनात्मक दर्जा मिळाला असला म्हणजे आधीची पंचायत राज व्यवस्था असूनही नसल्यातच होती आता नुकतंच ओबीसीचं सत्तावीस टक्के आरक्षण आपलं काढून घेतलं बरोबर ना तर या सगळ्या गोष्टी ज्ञानात घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असणारी सामाजिक लोकशाही जोपर्यंत सामा समाजामध्ये सामाजिक लोकशाही रुजत नाही तोपर्यंत राजकीय लोकशाही व्यर्थ आहे ही गोष्ट ज्ञानात घेऊन इथला प्रत्येक माणूस लोकशाहीमध्ये सहभागी झाला पाहिजे या उद्देशानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एकोणीसशे तेहतीस मध्ये ग्रामपंचायत बिलावर विधिमंडळामध्ये भाषण केलं एकोणीसशे पस्तीसला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातली एक महत्त्वाची घटना आहे जिल्हा नाशिक एवला येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतराची घोषणा केली आणि या धर्मांतराच्या घोषणेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं स्पष्ट सांगितलं की मी हिंदू म्हणून जरी जन्माला आलो असलो तरी मी हिंदू म्हणून मरणार नाही आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हे विधान वादळी होतं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या विधानामुळे भारतामध्ये त्या काळातल्या सामाजिक भारतामधले त्या काळातल्या राजकीय भारतामध्ये वादळ आलं त्या काळातल्या राजकीय वा भारतामध्ये भूकंप आला असंही म्हणायला काही हरकत नाही कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घोषणा होती शपथ होती की मी हिंदू म्हणून जरी जन्माला आलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही एकोणीसशे पस्तीसला ती शपथ घेतली म्हणजे या शपथेनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतराचे संकेत दिले की मी आता हिंदू धर्मा मध्ये या पुढे राहू शकणार नाही एकोणीसशे पस्तीसला ला शपथ घेतली त्यानंतर एकोणीसशे छत्तीसला ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय केलं तर स्वतःचा स्वतंत्र मजूर पक्ष स्थापन केला आपल्या एम पी ला नेहमी प्रश्न विचारण्यात येतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मजदूर पक्षाची स्थापना कधी केली तर स्वतंत्र मजदूर पक्षाची स्थापना केली एकोणीसशे छत्तीसला ला त्यानंतर एकोणीसशे बेचाळीसची महत्वाची घटना आहे अखिल भारतीय शेड्यूल कास्ट फेडरेशन नेहमी आपल्याला अखिल भारतीय शेड्यूल कास्ट फेडरेशनवर प्रश्न विचारण्यात येतो संयुक्त परीक्षा पूर्व परीक्षा असो मुख्य परीक्षा असो राज्यसेवा पूर्व परीक्षा असो की मुख्य परीक्षा असो किंवा जिल्हा निवड समितीतल्या इतरही परीक्षा असो या परीक्षांवर अखिल भारतीय शेड्यूल कास्ट फेडरेशन फेडरेशनची कार्य रचना समिती वगैरे वगैरे आणि मुख्यालय या संदर्भात प्रश्न विचारण्यात येतो तर ते प्रश्न न चुकायला पाहिजे या उद्देशाने एकोणीसशे बेचाळीस ची अत्यंत महत्वाची घटना आहे ती आहे अखिल भारतीय शेड्युल कास्ट फेडरेशनची स्थापना अखिल भारतीय शेड्युल कास्ट फेडरेशनची स्थापना झाली एकोणीसशे बेचाळीसला आणि अखिल भारतीय शेड्यूल कास्ट फेडरेशनची स्थापना ज्या ठिकाणी झाली तिचं मुख्यालय आहे नागपूर त्यानंतर एकोणीसशे अं बेचाळीस झाले एकोणीसशे शेचाळीस बघू एकोणीसशे चेचाळीसला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पीपल एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली शिक्षण देणारी संस्था जिचं नाव आहे पीपल एज्युकेशन सोसायटी या पीपल एज्युकेशन सोसायटीमार्फत औरंगाबाद येथे मिलिंद कॉलेज आणि मुंबई येथे सिद्धार्थ कॉलेज आता औरंगाबाद इथलं मिलिंद कॉलेज आणि मुंबई येथलं सिद्धार्थ कॉलेज असं तुम्हाला लक्षात राहत नाही पण ते जर लक्षात ठेवायचं असेल तर सांगतो मी तुम्हाला मुंबईचा मग कधीच जोडायचा नाही म्हणजे मुंबईला मिलिंद कॉलेज जोडायचं नाही समजलं ना औरंगाबाद येथे मिलिंद कॉलेज आणि मुंबई येते सिद्धार्थ कॉलेज म म जोडायचा नाही फक्त एवढं जर कन्फ्युजन जर दूर झालं तर तुमचा हा प्रश्न कधी चुकणार नाही औरंगाबाद येथे औरंगाबाद येथे मिलिंद कॉलेज आणि मुंबई येते सिद्धार्थ कॉलेज एकोणीसशे छेचाळीस त्यानंतर एकोणीसशे छेचाळीस ची घटना झाल्याच्या नंतर आपण एकोणीसशे सत्तेचाळीसला बघू एकोणीसशे सत्तेचाळीस म्हणजे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला भारत स्वतंत्र झाला आणि पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला भारत स्वतंत्र झाल्याच्या नंतर पंडित जवाहरलाल नेहरू नेहरू यांचं जे काळ काळजीवाहू मंत्रिमंडळ होतं म्हणजे निवडणुका होईपर्यंत एकोणीसशे बावनला पहिल्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्या एकोणीशे बावनच्या पहिल्या निवडणुका होईपर्यंत पंडित जवाहरलाल नेहरू यांचं जे काळजीवाहू मंत्रिमंडळ होतं या मंत्रिमंडळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची स्वतंत्र भारताचे पहिले कायदे मंत्री म्हणून निवड झाली एकोणीसशे सत्तेचाळीसला ठीक आहे त्यानंतर एकोणीसशे सत्तेचाळीस झाल्याच्या नंतर आपण एकोणीसशे अठ्ठेचाळीसला ला बघू एकोणीसशे अठ्ठेचाळीसला ला काय झालं तर एकोणीसशे अठ्ठेचाळीसला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दुसरा विवाह केला सविता कबीर उर्फ शारदा कबीर सविता कबीर उर्फ शारदा कबीर असं त्यांचं नाव आहे आणि त्या पेशाने डॉक्टर होत्या विदुषी होत्या त्यामुळे त्यांना डॉक्टर सविता कबीर उर्फ शारदा कबीर असं सुद्धा म्हटल्या जातं विदुषीचा अर्थ होतो विदूषक उर्फ विदुषी नाही तर विदुषीचा अर्थ होतो विद्वान म्हणजे त्या खूप शिकलेल्या होत्या असंही म्हणायला काय हरकत नाही पंडित होत्या एकोणीशे अठ्ठेचाळीस झालं त्यानंतर एकोणीसशे एक्कावन्न एकोणीसशे एकावन्नची अत्यंत महत्त्वाची घटना जी आपल्याला नेहमी विचारल्या जाते परीक्षेवर आणि परीक्षेमध्ये हिंदू कोडबिलावर नेहमी प्रश्न विचारला जातो की हिंदू कोडबिलाच्या तरतुदी कशा होत्या हिंदू कोडबिल का फेटाळण्यात आलं हिंदू कोड कोडबिल का नाकारण्यात आलं किंवा हिंदू कोडबिलामध्ये अंतर्भूत असलेल्या गोष्टी कोणत्या तर हेच हिंदू कोडबिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे एक्कावन्नमध्ये मांडलं होतं लोकसभेमध्ये मांडलं होतं आणि ते मांडल्याच्यानंतर ते फेटाळल्या गेलं म्हणजे त्याला साप विरोध करण्यात आला आणि हिंदू कोडबिल कशावर होतं तर त्याचं साधा सारांश सांगतो मी अविभक्त हिंदू कुटुंब पद्धती विरुद्ध होतं या हिंदू कोडबिलानुसार समाजातल्या स्त्रिया समाजातले मागास वर्ग जे होते समाजातले मुलं जे होते छोटे मुलं सर्वांना समान हक्क मिळणार होते म्हणजे आपण असंही म्हणू शकतो की या हिंदू कोडबिलामुळं समाजातली विषमता नष्ट होणार होती हे हिंदू कोडबिल नाकारण्यात आलं आणि हे हिंदू कोडबिल नाकारण्यात आल्यामुळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी राजीनामा दिला म्हणजे स्वतंत्र भारताच्या इतिहासातली पहिली अशी घटना म्हणावी लागेल की तर आपलं एखादं बिल फेटाळण्यात आल्यामुळं किंवा आपल्या कायद्याचा मसुदा नाकारण्यात आल्यामुळं आपण राजीनामा देणं ही स्वतंत्र भारताच्या इतिहासातली पहिली महत्वाची घटना आणि प्रेरणादायी घटना ज्याच्यापासून आताच्या राजकीय लोकांनी सुद्धा शिक्षण शिकवण घेण्याची खूप मोठी गरज आहे एकोणीसशे एक्कावन्न झालं त्यानंतर चौदा ऑक्टोंबर एकोणीशे छप्पन चौदा ऑक्टोंबर एकोणीसशे छप्पनला त्या घोषणेची परिपूर्ती झाली म्हणजे जिथं नाशिकला शपथ घेतली होती की मी हिंदू म्हणून जरी जन्माला आलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही आता ती घोषणा वास्तव्यात आणली म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय केलं तर चंद्रमणी महस्तवीर यांच्या हस्ते बौद्ध धर्माची शिक्षा घेतली बुद्धम सरणम गच्छामी संगम सरणम गच्छामी धम्मम सरणम गच्छामी मी बुद्धाला शरण जात आहे मी संघाला शरण जात आहे मी धम्माला शरण जात आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतर केलं आणि धर्मांतर करताना म्हटलं की मी धर्म बदलवणार ना, बदलवला नाही तर मी धम्म चेंज केला मी धम्म घेतलेला आहे धम्म आणि धर्म या दोन गोष्टीमध्ये खूप मोठा फरक आहे तो आपणही जाणून घ्यावा आणि धर्म घेतल्याच्यानंतर चौदा ऑक्टोबर एकोणीशे छप्पनला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दीक्षाभूमी येते बौद्ध धर्माची दीक्षा घेतली हजारो लाखो कोणी यासोबत त्या दिवशी दसरा होता आणि दसऱ्याच्या दिवशी शपथ घेतली त्यामुळं आजही दसऱ्याला दसऱ्याच्या दिवशी खूप मोठा उत्सव साजरा होतो त्यानंतर सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन इतिहासातला काळाही दिवस असंही म्हणायला हरकत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपल्यातून निघून गेले महापरिनिर्वाण दिन म्हणून त्यांचा दिवसाचा उल्लेख केला जातो सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पुस्तकंसुद्धा विचारण्यात येतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातल्या घटनासुद्धा विचारण्यात येतात वन टू वन लाईन लाईन टू लाईन लाई जशांना तशा विचारण्यात येतात या सर्व गोष्टीचा जर तुम्ही हा व्हिडिओ बघितला तर तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे चांगल्या पद्धतीनं कळतील हा व्हिडिओ कसा वाटला आवडला नाही आवडला याच्या प्रतिक्रिया तुम्ही आम्हाला नक्की कळवा तुम्ही व्हिडिओ बघता याबद्दल काही शंकाच नाही तुम्ही व्हिडिओ बघून त्या व्हिडिओला चांगल्या वाईट दोन्ही प्रतिकार प्रतिक्रिया देण्याचा तुमचा अधिकार आहे आणि त्या दोन्ही प्रतिक्रियांचं आम्हाला स्वागत आहे तर तुम्ही त्या प्रतिक्रिया द्याल अशी मी आशा व्यक्त करतो इथेच थांबतो धन्यवाद